पिंपरी चिंचवडमधल्या प्रस्तावित रिंगरोडसाठी हजारो घरं पाडण्यासाठी निघालेल्या प्राधिकरणाच्या ढिसाळ नियोजनामुळेच अनधिकृत बांधकामांची समस्या उभी राहिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. सर्वांना परवडतील अशी घरं निर्माण करण्यासाठी सुरू झालेल्या पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणानं हा मुख्य उद्देशच पूर्ण केला नसल्याचं आकडेवारीवरून दिसतंय. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरण निर्मितीचा मुख्य उद्देश हा वाढत्या शहरीकरणाबरोबरच नागरिकांना परवडतील अशी घरं आणि पायाभूत सुविधा पुरवण्याचा होता. त्यानुसार 1972 स्थापन झालेल्या प्राधिकरणाने 1974 प्रत्यक्षात घरं निर्माण करायला सुरुवात केली. 1974 ते 1984 दरम्यान प्राधिकरणाने अल्प उत्पन्न गटासाठी 542 घरांची निर्मिती केली. 1984 ते 1994 पर्यंत प्राधिकरणाने विविध घटकांसाठी तब्बल 7000 घरं बांधली. मात्र 1997 पासून प्राधिकरणाने गेली 20 वर्ष एकही घर बांधलेलं नाही. ही सर्व माहिती प्राधिकरणानेच माहिती अधिकारात दिली. मुळात पिंपरी चिंचवडचं औद्योगिकीकरण झपाट्यानं होत होतं तेव्हा हजारो मजुरांची राहण्याची सोय म्हणून स्वस्त घरं उभारणं गरजेचं होतं. एवढंच नाही तर प्राधिकरणाच्या जागेवर गेल्या 20-22 वर्षात तब्बल 30,000 अधिक घरं अनधिकृतपणे उभी राहिली. प्राधिकरणानं त्यावरही गप्प राहणं पसंत केलं. त्यामुळे प्रस्तावित रिंगरोडसाठी आता घरं पाडायला निघालेल्या प्राधिकरणाने आधी याचं स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी होती. चेंज अलाइनमेंट जर केलं तर ह्या 7 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये जे 3,500 घरं लोकांनी आत्तापर्यंत स्वकष्टातून उभी केलेली आहेत, कुठल्याही जागेवर त्यांनी आत्तापर्यंत अतिक्रमण केलेलं नाही आहे, कुठल्याही जागेवर त्यांनी त्या बळकवलेल्या नाही आहेत, तर त्या ह्या मूळ शेतकऱ्यांकडनं खरेदी केलेल्या असल्या कारणामुळे प्राधिकरणाने सदरच्या याच्यावर एक मानवतावादी दृष्टिकोनातून चेंज अलाइनमेंट करून सदरचा रस्ता हा शेजारच्या स्पाईन रोडवरनं किंवा BRTचा जो 50 मीटरचा रोड आहे त्यातून जर त्यांनी चेंज अलाइनमेंटने तो रस्ता वळवला तर एकही घर पडणार नाही. प्राधिकरण प्रशासनाने या बाबतीत भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण प्रस्तावित रिंगरोडमुळे हजारो घरं पाडली जाणार असतील तर त्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागणार हेही तितकंच खरं. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.